काबूल विमानतळावर जीवाच्या आकांताने देशाबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे व्हिडिओ सातत्याने पुढे येतात. विचलित करणाऱ्या या दृश्यांनी सोशल मीडियावरही धुमाकूळ घातलाय. काबूल एअरपोर्ट अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे आणि आता या एअरपोर्टवर अमेरिकन आर्मीने पूर्णपणे ताबा देखील मिळवलेला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं जवळपास आठवड्याभरात कब्जा केलाय आणि त्यानंतर भारत सरकारनं तातडीनं हालचाली करत दूतावासातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षित भारतात आणलेलं आहे. 129 भारतीय अधिकारी नागरिक मायदेशी परतलेत. तालिबान आता पुन्हा पूर्वीसारखेच अमानुष राजवट सुरू करेल या भीतीनं अनेक जण देश सोडण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानांनी ताबा मिळवल्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त केली जाते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भीती व्यक्त केली आहे. तालिबानांनी अफगाणिस्तानवर ज्या पद्धतीनं कब्जा केलाय त्यापासून भारतानं सावध व्हायला हवं असं राऊत म्हणाले. कोरोनाग्रस्तांची संख्या घटू लागल्यानं मुंबईमध्ये निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईकरांना आता मैदानं, गार्डन्स आणि समुद्र किनारे, चौपाट्या रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेनं हे निर्बंध शिथिल केले. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आजपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. वाढलेली प्रवासी संख्या पाहता लोकलच्या फेऱ्यांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेनं ही वाढ केली आहे. लसीकरणाच्या आधारे भेदभाव हे घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन आहे, त्यामुळे सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. लसीकरण ऐच्छिक असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. मात्र तरीही लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची अट घालणं समानतेच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. कोल्हापुरात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळून आलेले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये 3 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण हे डेल्टा प्लसचे आढळले आहेत. दिल्ली इथल्या लॅबमध्ये पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 जणांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे नमुने पाठवण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव आता काहीसा कमी झालेला असतानाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. डेल्टा प्लसचे राज्यात 66 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि ह्या प्लस डेल्टा प्लस व्हेरियंटची 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. AY1, AY2 आणि AY3 अशी नावं ह्या उपप्रकरणांना देण्यात आली आहेत. डेल्टा प्लसच्या ह्या उपप्रकरणांचा धोका आता आणि संक्रमणाचा वेग ह्याबाबत अद्याप अभ्यास सुरू आहे. डेल्टा प्लसचे एकूण 13 उपप्रकार असल्याचं संशोधकांनी म्हटलेलं आहे. सध्या महाराष्ट्रात 67 रुग्ण आढळून आलेले आहेत. मुंबईत 5 प्रभागांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये मृत्यूंची संख्या आता 15,000 अधिक आहे. अंधेरी, पश्चिम, भांडूप, बोरिवली, कोरेगाव, कांदिवली ह्या परिसरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. 304 एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब पोरकी झालेली आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची बाजू लावून परिवाराची पर्वा न करता मुंबईकरांना आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 304 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तरीही केंद्र सरकारच्या कोरोना योद्धा यादीमध्ये एसटी कर्मचारी सोडून इतर अनेक कर्मचाऱ्यांना स्थान देण्यात आलंय. एसटी कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्यानं कर्मचारी संतप्त झाले आहेत. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका हा मजूर श्रमिकांवरती पडणार असल्याचा एक जागतिक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नोकरदार क्षेत्रावरती परिणाम झाला आहे आणि ह्यामध्ये ब्लू कॉलर म्हणजेच मजूर शारीरिक श्रम करणाऱ्या घटकांवरती सर्वाधिक दिसणार आहे. मायकल पेज इंडियाच्या या ग्लोबल रिपोर्टनुसार हॉस्पिटॅलिटी, हवाई बांधकाम इंडस्ट्री अधिक प्रभावित झालेली दिसून येत आहे. कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात घडली. मृत महिलेच्या हातातील 2 सोन्यांच्या बांगड्या चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं आणि चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना हे दागिने लांबवल्याचं देखील आता समोर आलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये लसींचा तुटवडा जाणवतोय. डोंबिवली पूर्वेकडील स्वामी विवेकानंद शाळेच्या लसीकरण केंद्रावर आज लसींचा साठा असल्याचं कळताच नागरिकांनी केंद्रांवरती रांगा लावल्या. मात्र त्यांच्या 150 डोस असल्यानं काही वेळातच टोकन संपल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत इथे गोंधळ घातला.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 21% लसीकरण पूर्ण झालंय. जिल्ह्यामध्ये 85 लाख नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. 16 जानेवारीला लसीकरण सुरू झालं. लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात तसंच सुरळीत होत नसल्यानंच हा विलंब लागत होता. मात्र गुरुवारी मनपाला 74,000 कोविशिल्ड आणि 5,000 कोवॅक्सिनचे डोस मिळाले. त्यामुळे 195 ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरू झालेली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यातून यात्रेला सुरुवात केली आहे. परळीचे खासदार आणि अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली अर्पण करून आपल्या यात्रेला सुरुवात केली. सलग 5 दिवस मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा प्रवास करणार आहे. यावेळी भागवत लोकांसोबत गाठीभेटी घेणार आहेत आणि परळीहून परभणी, नांदेड, जालना आणि औरंगाबादला समारोप असेल. परळीमध्ये डॉक्टर भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पंकजा मुंडे समर्थकांनी गोंधळ घातला. पंकजा मुंडेंची भेट घेऊन भागवत कराड जनआशीर्वाद यात्रेला निघाले असता पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी समर्थकांना आवर घातला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या नेतृत्वात आजपासून पालघरमध्ये जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झालेली आहे. जव्हार मोखाडा भेटीनंतर त्या नाशिककडे या नाशिकच्या दिशेने निघणार आहेत. या यात्रेमध्ये हे नवनिर्वाचित मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. भाजप नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागतं, यातच शिवसेनेचं यश आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जनआशीर्वाद हा शब्दही शिवसेनेचाच आहे, तो चोरल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सिंहगडला त्यांनी भेट दिली. पर्यटन बंदी असतानाही राज्यपाल सिंहगड दौऱ्यावरती दाखल झाल्यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. राज्यपाल सिंहगडावर पोहोचताच सिंहगडावर राहणाऱ्या महिलांनी राज्यपालांचा औक्षण केलं. शिवाय रहिवाशांनी नारळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कारही केला. नागपुरात पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमादरम्यान विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. रोजगार निर्मिती आणि गरजू तरुणांना माहिती उपलब्ध व्हावी हा ह्या कार्यशाळेमागचा हेतू आहे. पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये निसर्ग सौंदर्याची उधाण सुरू आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उतवडच्या डोंगरावर अनेक धबधबे प्रवाहित झालेत. गिरिदुर्ग भटकंती संस्थेनं ह्या भागातील शितकडा धबधब्याचा शोध लावला आणि या धबधब्याकडे जाण्यासाठी सापगाव, काळमुस्ते, जांभुळपाड, उंभारडे हे मार्गे जावं लागतं. गावापासून 1 किलोमीटर दूर गेल्यास धबधब्याचं मोहक दृश्य पाहायला मिळतं. मराठवाडा आणि नाशिक नगरमध्ये पुन्हा एकदा पाणीवाद सुरू होण्याची शक्यता आहे. जायकवाडीमध्ये अवघ्या 40% पाणीसाठा असल्यानं नाशिक आणि नगर जिल्ह्यातून 21 TMC पाणी सोडावं लागू शकतं. मेंढेगिरी समितीनुसार झालेल्या निर्णयामुळे आगामी काळात मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पाणीवादाची शक्यता आहे. गेल्या 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यामध्ये हजेरी लावली. 5 तालुक्यांमध्ये पहाटे हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खंड दिलेल्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुनरागमन केलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 82% पाणीसाठा झालाय आणि त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होतोय. आजपासून राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं त्याचा परिणाम राज्यावरही होतोय. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळ्यात कोथिंबिरीची टंचाई नेहमीच भासत असते, मात्र यंदा कोथिंबिरीचं चांगलंच पीक आलेलं आहे आणि मुंबईमध्ये सध्या कोथिंबिरीची चांगली आवक निर्माण झाली आहे। मात्र त्या मानाने कोथिंबिरीची मागणी स्थिर असल्यानं बाजारात कोथिंबिरीचे दर कोसळले आहेत। घाऊक बाजारात 5 ते 6 रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी आता 3 रुपयांवरती आली आहे। अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली। यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने अन्नधान्य तसेच डाळींच्या उत्पादनात 3.74% वाढ झालेली आहे। 2020-21 साठीच्या चौथ्या टप्प्यातला अंदाज आता जाहीर करण्यात आलाय। दरम्यान गहू, तांदूळ तसेच कडधान्यांच्या मोठ्या प्रमाणातील पिकांमुळे उत्पादन 3.74% वाढून ते 30,86,50,000 टनांवरती पोहोचण्याचा अंदाज आहे। कोल्हापुरात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसला असून पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये सुमारे 1,000 कोटींपेक्षा अधिक रकमेचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आगामी काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। देवगड समुद्रात भरकटलेल्या बोटीचं रात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि 5 खलाशांना वाचवण्यात यश आलं। देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट इंजिन बंद पडल्यानं खोल समुद्रात भटकत मालवण समुद्रात ती आली आणि जीव मुठीत धरून बोटीवर 5 खलाशांनी रात्र काढली आणि या खलाशांचं रात्री रेस्क्यू करत सकाळी बोट किनाऱ्यावरती आणण्यात आली। मालवण दांडीतल्या मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊन या बोटीचं रेस्क्यू ऑपरेशन केलं। नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आश्चर्यकारक गुन्हा दाखल झालाय। पेट्रोल दर गगनाला भिडल्यानं एक चोर पेट्रोल नसल्यानं बाईक चोरी करत असल्याचं समोर आलंय आणि 2 दिवसांमध्ये त्यानं 8 बाईक चोरल्याचं तपासात समोर आलंय। पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। 2 दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मंगेश बोरकर ह्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि अखेर उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला। या प्रकरणी यवत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रेकफास्ट केला। यावेळी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खेळाडूंचं कौतुक केलं। टेनिसचा अनभिषिक्त सम्राट स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, त्यामुळे यंदा US ओपन नाही तो मुकणार आहे। ग्रास कोर्टवरील सामने आणि विम्बल्डननंतर फेडररच्या गुडघ्याला जबरदस्त त्रास सुरू झाला आणि त्यानंतर तो टोकियो ऑलिम्पिकही खेळला नाही। मात्र पुढील आयुष्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी या शस्त्रक्रिया गरजेच्या असल्याचं त्याने म्हटलं आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे